प्रिय भक्त हो स्वामी समर्थांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आम्ही आज तुम्हाला त्यांच्या दोन उत्कृष्ट गोष्टी सांगणार आहोत नमस्कार मी धनश्री गणात्रा पुण्याहून तुमच्याशी संपर्क साधत आहे सागर वाहिनीमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत मुंबईमध्ये ठाकूरद्वार नावाचे देवस्थान प्रसिद्ध आहे या देवाचे सभामंडपात उजवे बाजूस छोटेसे देऊळ बांधले असून त्यात स्वामी महाराजांची तसबीर आणि पादुका स्थापन केली असून पूजन आणि आरती वगैरे होते गुरुवारी पालखी समारंभ होत असतो हे संस्थान श्री कृष्ण बुवा उर्फ ठाकूरदास बुवा यांनी स्थापन केले आणि आज बरीच वर्ष झाली आहेत ठाकूरदास बुवा हे लहानपणापासूनच दत्त उपासक होते नरसोबाची वाडी गाणगापूर वगैरे ठिकाणी जाऊन दत्ताची सेवा करण्याची त्यांना फार हौस होती बुवा कीर्तनही फार उत्तम करीत असत काही वर्षानंतर बुवांचे अंगावर प्रारब्ध योगाने श्वेत कुष्ठ उत्पन्न झाले तोंडावर पांढरेपणा येऊन चेहराही विद्रुप दिसू लागला बुवा विद्वान सर्वमान्य असून या रोगाचे योगाने त्यांना मरणप्राय दुःख झाले दोन वर्ष पावे तो अनेक उपाय केले पण कुष्ठ काही कमी होईना यामुळे चित्त उदास होऊन ठाकूरदास बुवांनी निश्चय केला की यापुढे स्वजनांस तोंड दाखवायचे नाही आणि याकरिता काशी क्षेत्री कुटुंबासह जाऊन वास करावा त्याप्रमाणे तयारी करून आपल्या आवडत्या गाणगापूरच्या पादुकांची अखेरची भेट घेण्यासाठी बुवा गाणगापूरला गेले श्रींचे पादुकांवर कस्तुरी अर्पण करण्याचा त्यांचा हेतू होता आणि ते उत्तम प्रकारची कस्तुरी सोबत घेऊन गेले दर्शन घेऊन पादुकांची यथासांग पूजा केली मात्र कस्तुरी अर्पण करण्याचा त्यांना विसर पडला मग बुवांनी ब्राह्मण भोजन करून त्या दिवशी मंदिरात उत्तम प्रकारचे कीर्तन केले आणि काशीला जाण्याबद्दल श्रींची आज्ञा मागितली त्याच रात्री बुवांना दृष्टांत झाला की अक्कलकोटात श्री स्वामी समर्थ यांचे दर्शन घ्यावे म्हणजे रोगापासून मुक्तता होईल बुवा प्रातकाळी जागे झाले तो रात्रीचे दृष्टांताचे त्यांना स्मरण झाले पादुकांचे दर्शन घेऊन बुवांनी अक्कलकोटचा रस्ता पकडला आणि तिसऱ्या दिवशी बुवा अक्कलकोटला पोहोचले स्वामी महाराज कोठे आहेत याचा तपास करता करता त्यांना असे कळले की बाहेरगावची एक वेश्या अक्कलकोटमध्ये येऊन राहिली होती आणि महाराज तिच्या घरी आहेत बुवा लगबगीने दर्शनाला गेले श्री स्वामींचे चरणी मस्तक ठेवून बुवांनी दर्शन घेतले महाराज बुवांकडे पाहून म्हणाले हमारी कस्तुरी अभिका अभिलाव ठाकूरदास बुवा यांना आपण पादुकांवर अर्पण करण्यास कस्तुरी आणली होती त्याचे स्मरण झाले आणि श्री स्वामी महाराजांनी त्याची आठवण करून दिली असे त्यांना कळले आणि त्यावरून महाराजांच्या अंतरसाक्षीत्वाबद्दल बुवांची खात्री झाली लगेच बुवांनी बिराडी जाऊन कस्तुरीची पुडी आणून ती श्रीस्वामींच्या हातात दिली महाराजांनी हास्य करून ती कस्तुरी लहान लहान मुलं जमली होती त्यांना वाटून टाकली श्री स्वामींची सेवा करत कृष्ण बुवा काही दिवस तिथेच राहिले एके दिवशी बुवा दर्शनास आले असता महाराजांनी जवळच धुनी पेटली होती तिच्यातून एक जळके लाकूड बुवांच्या अंगावर फेकले सेवेकऱ्यांनी जय जयकार करून बुवांना सांगितलं तुमचं कार्य झालं ते काष्ठ नित्य उगाळून त्यात गाणगापूरचे भस्म मिश्रण करून बुवा तो लेप कुष्ठावर नित्य नेमाने लावू लागले याप्रमाणे काही दिवस गेल्यानंतर बुवांचे कुष्ठरोग नाहीसे झाले त्यांचे कुटुंब सौ राधाबाई श्री समर्थांची एकनिष्ठेने सेवा करीत असत बुवांना एक सात वर्षांची कन्या होती बाईने महाराजांस पुत्रप्राप्तीबद्दल प्रार्थना केली महाराजांनी आपल्या डोक्यातील टोपी काढून बाईंचे ओटीत फेकून दिली आणि बाईने महाप्रसाद समजून आनंदाने महाराजांस साष्टांग नमस्कार घातला पुढे बारा महिन्यांचे आतच तिला पुत्ररत्न झाले आणि त्याचे नाव गुरुनाथ असे ठेवले इसवी सन अठराशे सत्तरच्या माघ मासात अक्कलकोटात शिवरात्रीचे दिवशी ठाकूरदास बुवा कीर्तन करीत असता आपल्या डोकीची भरझरी टोपी काढून महाराजांनी गुरुनाथच्या डोक्यात घातली पुढे ठाकूरदास बुवा स्वामींचे पूर्ण भक्त झाले मुंबईत त्यांनी स्वामींच्या पादुका स्थापन केल्या ठाकूरदास बुवांचा कुष्ठ परिहार झाल्यानंतर ते नेहमी अक्कलकोटास येऊन श्रींजवळ कीर्तन आणि पूजा करीत असत एके दिवशी बुवांचे मनात असे आले की स्वामींपासून आपणास गुरुपदेश मिळावा असे मनात येताच महाराज फार रागवून म्हणाले हमको काय को सतावते हो हम पण तो जी पण नाही करता गाठ की गुरु बाट की चेले हम करते नाही देखे पुढचे वर्षी बुवांनी निर्धार केला की मरण आले तरी चालेल पण श्री स्वामी समर्थांचा अनुग्रह घेतल्या वाचून राहायचे नाही आणि असा निर्धार करून महाराजांसमोर बुवा उभे राहिले तेव्हा महाराज त्यांना म्हणाले निकल जाओ जूते मारेंगे हे शब्द ऐकून बुवांचे मनात भक्तिविजयातील रमानंद आणि कबीर यांच्या गोष्टीचे स्मरण झाले हे बुवांचे मनात येताच महाराज त्यांना म्हणाले तेरा कबीर झक मारता है हम कुछ परवा नाही करते असे शब्द ऐकून महाराजांचे अंतरसाक्षित्वाबद्दल पुन्हा परम आश्चर्य वाटले आणि महाराज केवळ दत्तमूर्ती आहेत असा निश्चय करून अखेरपर्यंत त्यांनी श्री स्वामी समर्थांची सेवा केली आपल्या सर्वांना माहीत आहे की श्री गजानन महाराजांनी ब्रह्मगिरी संन्यासाचा गर्वहरण कसा केला तसेच शंकर महाराजांनीही बऱ्याच बंडू लोकांचे गर्वहरण केले आज आपण अशीच एक कथा स्वामी समर्थांच्या बाबतीत ऐकूया चला तर उत्तर भारतातील एक संन्यासी होता त्याने किमया शिकली होती आणि काही शक्ती देखील शिकल्या होत्या त्यामुळे त्याचा अभिमान वाढला होता तो नेहमी इतरांशी श्रेष्ठत्व आणि तिरस्काराने बोलत असे भटकंतीत ते नाशिकला आले आणि घोलप स्वामींना भेटले जे अत्यंत मोठे साधूसंत होते आपल्या नेहमीच्या प्रथेप्रमाणे हे गर्विष्ठ स्वामी बढाई मारू लागले आणि इतरांना तुच्छतेने पाहू लागले जेव्हा घोलप स्वामींच्या शिष्यांनी त्यांना सांगितले की ही किमया ही कला आहे ती त्यांच्या आध्यात्मिक प्रगतीत अडथळा आणू शकते आणि त्यांची शक्ती खऱ्या आध्यात्मिक प्राप्तीचे मोजमाप नाही तेव्हा त्यांनी आपला संयम गमावला आणि त्यांना हाताळण्याचा प्रयत्न केला स्वामींचे शिष्य त्यांना धडा शिकवण्यासाठी आणि त्यांचा अहंकार चिरडण्यासाठी योग्य संधीची वाट पाहत होते श्री वामनबुवा ब्रह्मचारी नाशिकला गेले त्यांनी स्वामी त्यांच्याकडे जमा केलेल्या आध्यात्मिक शक्तींचा कसा दुरुपयोग करत होते हे जाणून घेतले जेव्हा ते संन्यासी वामनबुवा आणि इतरांना भेटायला गेले तेव्हा त्यांनी आध्यात्मिक आणि वेदांतिक विषयांवर चर्चा केली त्यांनी तथाकथित महायोगीला त्यांच्या चर्चेच्या विषयावर काही सूक्ष्म प्रश्न विचारले खोटा संन्यासी अज्ञानी असल्याने त्याला यापैकी थोडेसे किंवा मा काहीही माहीत नव्हते आणि त्याने किमया सिद्धींच्या कलेवर चर्चेत डोकावण्याचा प्रयत्न केला आणि स्वतःबद्दल बढाई मारू लागला वामन बुवांनी त्यांना धोकादायक पद्धती समजून सांगण्याचा सा प्रयत्न केला ज्यामुळे एखाद्या इच्छुकाला मार्गदर्शन करता येते आणि ते आत्मसाक्षात्काराच्या मुख्य भागापासून दूर जाऊ शकतात जे वास्तविक सर्व योगाचे खरे ध्येय आहे आणि जे मानवी जन्माचे मूळ उद्दिष्ट आहे तथापि सर्व ऋषींचे उपदेश बहिरे कानांवर पडले आणि त्या सल्ल्याचा स्वामींवर काहीही परिणाम झाला नाही गर्वाने खोट्या स्वामींनी तिरस्काराने विचारले तुझा गुरु कोण आहे सर्वांनी एका स्वरात अक्कलकोट स्वामी समर्थ आहेत असे उत्तर दिले मग अहंकारी संन्याशाने त्यांना विचारले तुमच्या गुरूंना माझ्यासारखी रसायनशास्त्राची कला आणि विज्ञान अवगत आहे का सगळे हसायला लागले मग वामन बुवा म्हणाले या व्यक्तीशी बोलण्यात काहीही अर्थ नाही आणि याला काहीही सांगून उपयोग नाही ते त्यांना म्हणाले आम्हाला तुमची दया येते जर तुम्हाला तुमचा आत्मा वाचवायचा असेल तर अक्कलकोटला जा आणि स्वामींचा आशीर्वाद घ्या कृपा घ्या तो नकली संन्यासी मग चिडून आणि रागाने निघून गेला त्यानंतर त्याने आपली किमया चालू ठेवली तथापि सोन्याऐवजी आता कोळसा बाहेर यायला सुरुवात झाली त्याला वाटले की ही एक प्रकारची काळी जादू आहे जी बुवाने आपल्या विरुद्ध केली असणार म्हणून त्याला त्याचा बदला घ्यायचा होता आणि त्याला ठार मारायचे होते म्हणून त्याने वामनबुआच्या दिशेने एक मोठा दगड फेकला पण त्याऐवजी दगड थेट मागे फिरला आणि बनावट साधूवरच आदळला आणि तो बेशुद्ध होऊन जमिनीवर पडला जेव्हा तो शुद्धीवर आला तेव्हा त्याला ते आपल्या कृत्याबद्दल पश्चाताप झाला आणि वामनबुआ घोल आणि त्यांच्या शिष्यांची त्याच्या चुकीच्या वागणुकीबद्दल आणि असभ्यतेबद्दल त्याने माफी मागितली तेव्हा मा त्याला ते समजले की ते जे सल्ला देत होते ते सर्व वेळ प्रामाणिकपणे आणि स्वतःच्या कल्याणासाठी होते त्यांचे गुरु किती महान महात्मा असावेत हेही त्यांना जाणवले ते अक्कलकोटला स्वामी गुरूंचे दर्शन घेण्यासाठी गेले तथाकथित संन्यासी स्वामी समर्थांच्या जवळ आले तेव्हा स्वामी त्यांना म्हणाले तुम्ही काय लोभ आणि क्रोधाचे गुलाम आहात सोन्याऐवजी कोळसा मिळाला म्हणून बामनबुआला मारायचा प्रयत्न केला सोन्याचा लोभ असताना आणि स्वतःच्या क्रोधावर नियंत्रण नसताना तुम्ही संन्यासाचा पोशाख का धारण करता तुम्हाला सोने हवे आहे आणि दुसरे काही नाही असे सांगून स्वामींनी एक हास्यास्पद स्मिताहास्य केले आणि त्याला एका विशिष्ट दिशेने पाहण्यास सांगितले आणि त्याने जे पाहिले ते तरल सोने कडुलिंबाच्या झाडावरून प्रवाहात वाहत होते तेव्हा बनावट संन्याशाला त्याचा मूर्खपणा समजला आणि त्याने स्वामी समर्थांच्या पाया पडून त्यांची क्षमा आणि कृपेची प्रार्थना केली तेव्हा स्वामीजींनी त्यांना पितृप्रेमाने माहूर गडावर जाऊन तपश्चर्या करण्याचा सल्ला दिला स्वामींनी मानवजातीला संदेश दिला की ईश्वर प्राप्तीचे ध्येय योग्य गुरूंच्या कृपेचा उपयोग केला पाहिजे एखाद्याने धातूच्या सोन्यासाठी नव्हे तर आध्यात्मिक सोन्यासाठी आकांक्षा बाळगली पाहिजे आणि प्रयत्न केला पाहिजे आशा आहे की तुम्हाला या कथा नक्कीच आवडल्या असतील तसे असल्यास सागर वाहिनीला कृपया सबस्क्राईब लाईक आणि शेअर करावे ही विनंती धन्यवाद